अपयश मिळालं की लगेच निराश व्हायला होतं. किंवा एकदा प्रिलिम आपण क्वालिफाय झालो, मेन्स क्वालिफाय झालो, पण इंटरव्ह्यूमध्ये जर आपण नाही क्वालिफाय होऊ शकलो, पोस्ट कोणतीच नाही मिळाली, तर पुन्हा एकदा प्रिलिमपासूनचं सगळं चक्र सुरू व्हावं लागतं. आणि एका वर्षामध्ये आपण पद मिळवू शकू का किती वर्ष लागतील हे काहीही सांगता येत नाही. असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आणि आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे पाथवेज टू अचीवमेंट या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सिरीजमध्ये. हां, तर आपण बोलत होतो अपयशामुळे डिस्करेज व्हायला होतं किंवा आपल्याला पुन्हा एकदा प्रिलिमपासून सुरुवात करावी लागते, ते सगळं सर्कल कम्प्लीट करावं लागतं आणि याच्यामुळे वैतागायला होतं. असं सगळं जे वाटतं ना, त्यांना मी 2007 साली जे घडलं ना त्याची आठवण करून देऊ इच्छिते. इसवी सन होतं 2007, मॅच होती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकरला क्लीन बोल्ड केलं. वाव, ब्रॅड हॉगसाठी ही इतकी मोठी अचीवमेंट होती की सचिन तेंडुलकरला आपण क्लीन बोल्ड करू शकलो. तो इतका आनंदी झाला, इतका आनंदी झाला, त्याच आनंदाच्या भरामध्ये तो प्रत्यक्ष सचिन तेंडुलकरलाच ऑटोग्राफ मागायला गेला. सचिन तेंडुलकरला मी क्लीन बोल्ड करू शकतो हे सतत त्याच्या डोक्यामध्ये होतं. सचिन तेंडुलकरनंसुद्धा अगदी मोठ्या मनानं त्याला ऑटोग्राफ दिला देखील. पण ऑटोग्राफ देताना त्यांना शब्द काय लिहिले माहीत आहे? नेव्हर अगेन मेट, म्हणजे मित्रा असं पुन्हा कधीही घडणार नाही. अर्थ काय होता? की आज जो तू खूप खुश आहेस मला क्लीन बोल्ड केल्यामुळे, याच्यानंतर तू कधीच माझी विकेट घेऊ शकणार नाहीस, असं सचिन तेंडुलकरनं त्याच क्षणी लिहून दिलं होतं. त्याच्या जागी आपण जर असलो असतो ना, तर कदाचित नंतर जी सगळी मेहनत करावी लागते ते पाहून आपण ते वाक्य विसरून पण गेलो असतो. त्या ऑटोग्राफच्या वेळेस आपण तसं काही लिहिलंय हे सुद्धा आपल्या स्मरणात राहिलं नसतं. पण सचिन तेंडुलकर तो सचिन तेंडुलकर. काही माणसं जे अतिशय ग्रेट होतात ना, ते त्यांच्यात काहीतरी असतं खरंच म्हणून ग्रेट होतात. त्यांचाच आदर्श आपण घ्यायचा असतो. क्लीन बोल्ड जरी झाला असला सचिन, तरीसुद्धा त्यानं पेशन्स ठेवला, जिद्द कायम होती, पुन्हा एकदा त्यांनी नेट प्रॅक्टिसला व्यवस्थितरित्या सुरुवात केली, आत्मविश्वास कायम होता. आपण जे लिहिलं आहे तिथे की असं पुन्हा कधीच होणार नाही, ते शब्द खरे करण्याचीही जिद्द त्याच्यामध्ये होती. ब्रॅड हॉग आणि सचिन तेंडुलकर अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, पण ब्रॅड हॉग कधीही सचिन तेंडुलकरची विकेट घेऊच शकला नाही. अपयश तेव्हा सचिनला आलं देखील, पण त्या अपयशामध्ये गुरफटून बसण्याच्या ऐवजी बाहेर कसं पडायचं ही जिद्द होती. प्रॅक्टिस करण्याची पुन्हा पूर्णतः तयारी होती, परिश्रमांची तयारी होती. मग अशाच परिस्थितीमध्ये प्रिलिम आणि मेन्स क्वालिफाय झाल्यानंतरही जर आपण पद मिळवू शकलो नाही, तर पुन्हा एकदा प्रिलिमपासून सुरुवात करावी लागते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हाताबाहेरच्या आहेत. जे स्ट्रक्चर आहे स्पर्धा परीक्षांचं, ते स्ट्रक्चर तसंच आहे. मग आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातात फक्त एवढंच आहे की अपयशानं अजिबात खचून न जाणं. आणि मला खरंच एक गोष्ट अशी वाटते, आपण ना लहानपणापासून भरपूरदा, आता ज्याला अपयश म्हणतो ना, तसं अपयश फेस केलं आहे खरं. फक्त फरक काय होता, लहानपणी आपण त्याला अपयश म्हणायचो नाही, त्याच्याऐवजी आपल्या डोक्यात असं असायचं की यशाकडे जाण्याची ही आणखी एक पायरी आहे. तुम्हाला जर मी स्वतःचं नाव लिहायला सांगितलं तर अगदी फार व्यवस्थित पटकन लिहाल की नाही? पण आठवतं का जेव्हा शाळेत जात होतात तेव्हा असुद्धा काढता येत नव्हतं? अचं काय घेऊन बसलात? अगदी सरळ रेष मारा, खाली वर न जाऊ देता, ती तरी काढता यायची का? एक सरळ उभी रेष मारा, आडवी रेष मारा, तिरपी रेष मारा, ती साधी रेष तरी काढता येत होती का? पण काढता येत नाही म्हणून आपण अपयशी झालो असं तेव्हा आपल्या डोक्यात कधीच नसायचं. यशाकडे जाण्याची ती पायरी आहे. आता आपल्याला अ काढता येत नाही, पण आपण गिरवायला लागलो की कधीतरी अ काढता येईल हे आपल्या डोक्यामध्ये तेव्हा ऑलरेडी कदाचित असेल, किंवा ते जरी नसेल तरी ओ मला साधं अ काढता येत नाही, आता मला मोठमोठे वाक्य कधी लिहिता येतील, असा कोणताही विचार आपल्या डोक्यात अजिबात नव्हता. म्हणून तर आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. जे म्हटलं जातं ना,
आत्ताचा राजा टुडेज किंग अल्सो वॉज वन्स अ क्राईंग बेबी. आत्ता जरी तो राजा असला तरी तो सुद्धा एकदा एक रडणारं बाळ होता. आपण जर तेव्हा कशाला तरी धरून चालण्याचा प्रयत्न करत होतो पण तरीसुद्धा चालता येत नव्हतं, धडपडत होतो, खाली पडत होतो, तेव्हा जर ओ आता आयुष्यात मला कधीच चालता येणार नाही असा विचार मनात आला असता तर चालता आलं असतं का? कधीच नाही. म्हणूनच आता तेव्हा जर आपण इतकं क्रिटिकल थिंकिंग करायचं नाही स्वतःबद्दलच, मग आता आपण का करतोय? आतासुद्धा अपयश ही यशाकडे जाणारी पहिली पायरी आहे असं का नाही समजत आपण? मग अशा परिस्थितीमध्ये कदाचित फर्स्ट अटेम्प्टमध्ये पद मिळेलही, कदाचित एकापेक्षा जास्त अटेम्प्ट्स द्यावे लागतील, पण तरीसुद्धा जसं सचिननं जिद्द ठेवली होती आपण जिद्द ठेवली पाहिजे. सचिननं जशी प्रॅक्टिस कंटिन्युएशनमध्ये ठेवली, सराव सतत करत राहिला, तसं आपणही अभ्यासाचा सराव, जी कोणती ती प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून पुन्हा एकदा जाण्याची मानसिक तयारी, परिश्रमांची तयारी सगळं 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 ठेवलंच पाहिजे. अमेरिकन बॉक्सर मोहम्मद अली यांचं ते कोट तुम्हाला माहीत असेल ना, ते म्हणतात की पर्वतारोहणसुद्धा तितकंसं दमवणारं असत नाही, पण बुटामध्ये शिरलेला एक छोटासा खडासुद्धा आपला प्रवास अवघड करून टाकतो. बरोबर आहे ना? म्हणजे कदाचित आपण डोंगर गड चढून जाऊ, पण जर बुटामध्ये एक अगदी छोटासा खडा जरी गेला तर दोन पावलं तरी आपल्याला पुढे टाकता येतील का? अजिबात नाही. म्हणून आपल्या बुटामध्ये अडकलेले असे सगळे छोटेसे छोटेसे खडे आपण काढून टाकण्यात यशस्वी झालं पाहिजे. पहिला खडा कदाचित असेल निगेटिव्ह थिंकिंगचा, दुसरा खडा कदाचित असेल की जे लोक आपल्याला सांगतायत की नाही त्या परीक्षा खूप अवघड असतात, तेरे बस की बात नाही, अशा पद्धतीनं काहीतरी लोक आपल्याला सांगत असतील, तर असे सगळे बुटामधले छोटे छोटे खडे आयडेंटिफाय करा, आणि सगळे खडे एकदा काढून टाकले ना की मग आपला स्पर्धा परीक्षांकडचा प्रवास आणि पद मिळवण्यापर्यंतचा सगळाच प्रवास अतिशय सुखकर होईल. आता तुम्ही कोणते कोणते खडे काढून टाकले आहेत ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचे. थँक्यू.